नमस्कार मित्रांनो, मराठी शाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण मराठी विषय इयत्ता पहिली पान नंबर 17 ल ल या मुळाक्षराची आपण ओळख करून घेणार आहोत. तर आपण सर्व तयार आहात का? शाबास. तर आपल्या आपल्या जागेवर बसायचं आहे. मधल्या सुट्टीत गोंधळ अजिबात करायचा नाही आहे आणि आपण एवढं हे करून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे चित्र काय आहे? लसूण. काय आहे? लसूण. व्हेरी गुड. लसूण आहे. लसूण आपल्या घरी आपल्याला मसाल्याला लागतं की नाही? लसूण. आणि मग या लसणाच्या चित्राच्या खाली लसूण हे नाव आहे. लसूण. लसूण. ठीक आहे. आता हे आहे छोटा भीमचे लाडू. छोटा भीमचे लाडू. छोटा भीमला काय पसंत आहेत? लाडू. तुम्हाला पण आवडतात लाडू? मला पण आवडतात लाडू. मग हे लाडू आहेत. मग त्याचं नाव बघा, लाडू. लाडू. ठीक आहे, लाडू आहे. आता हा आहे लिंबू. लिंबू खाल्ल्यावर कसं होत? असं आंबट लागत आहे की नाही? असं लिंबू खाल्ल असं हा गोळा मारल्यासारखं होतं ना असं. मग तो आहे लिंबू. आणि त्याचं हे नाव आहे लिंबू. लिंबू. आणि शेवटचं आहे हे जे लेझिम खेळतात ना असं असं. हा ते लेझिम खेळ आहे. लेझिम. आणि इथं त्याचं नाव आहे लेझिम. समजलं सगळ्यांना? चित्र आहे आणि नाव आहे. लसूण. लसूण. लाडू. लाडू. लिंबू. लिंबू. लेझिम. लेझिम. आता बघा या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये जो अक्षर आहे, जे अक्षर आहे त्याचं नाव आहे लसणाचा ल. लाडूचा ल. लिंबूचा ल. आणि लेझिमचा ल. आता या ठिकाणी आपण मोठा ल काढलेलं आहे बघा. आपल्याला लक्षात यावं म्हणून असं इकडून असं जायचं, परत ही रेष, परत उभी रेष, डोक्यावर रेष. हा झाला आपला ल. काय झाला? ल. आणि त्याला गोल केलेला आहे. आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय? या ठिकाणी काही नावं आहेत की नाही लिहिलेले? सगळे नाव आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला असा ल सापडून दाखवायचा आहे. लसूण. लाडू. लिंबू. लेझिम. बरोबर. विनायक, लसूण नावाचा ल कुठे आहे? त्याचं नाव काय आहे? ल. लसूण. लाडू नावाचा ल कुठे आहे? लिंबू नावाचा ल कुठे आहे? लेझिम नावाचा ल कुठे आहे? छान, व्हेरी गुड. आणि गोल केलेलं ल कुठे आहे? आपण गोल केलेलं ल. हा काय तो ल. ल. लसूण. लसूण. लाडू. लाडू. लिंबू.
चिंतो ला।